नमस्कार मित्रांनो, मी आहे विशाल टोंबरे आणि हा आहे वैभव. मित्रांनो, आम्ही आलो इस्लामपूरच्या उरुसात. इथं गर्दी भरपूर आहे. आता इकडे बघू शकता, उरुस दाखवतो उरुस कसा आहे. सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर तुम्हाला माहीत असेल, तिथला उरुस भरलाय. चला तर जाऊया. आता उरुसामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आलेत, वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आलेत, आणखी कसले कसले स्टॉल लागलेत. चला बघूया उरुस कसा भरलाय. चला, उरुसात गर्दी आहे मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे इथे दिसतात. बघा हे बघा, चायनीज बनवायचं सुरू आहे इथं. ही भेळपूर दिसते. वाडीवरच्या स्टोरीचे सबस्क्रायबर भेटले. मित्रांनो, आम्ही उरुसामध्ये तोंडाला रुमाल बांधून फिरणार आहे, कारण इथे गर्दी भरपूर व्हायला लागली आहे. तोंडाला रुमाल बांधू म्हणजे कोण ओळखत नाही. काका आपले व्हिडिओ बघतात. बघा हे, बापरे, एवढ्या थंडीचा आईस्क्रीम कोण खाते. आता हा डोसा किती मोठा आहे बघा मित्रांनो. ऍडव्हर्टाईज साठी लावला गेलो. हे बघा, हर तऱ्हेचे इथं आकाश पाळणे दिसतात तुम्हाला. ज्यांना येणारा नवीन वर्ष चांगला जाणार, हे कोण कोण आहेत बघा. हे एक चाचा बसले. गर्दी बघा मित्रांनो. ओ, साबणाचे बबल्स उर्फ बुडबुडे. आकाश पाळणा किती मोठा आहे बघा. जॉइंट व्हील झूम करून दाखवतो. माणूस दिसतोय बघा. इकडे मिकी माऊस आहे बाजूला. हा एक डेंजर प्रकारचा पाळणा आहे, ह्याच्यामध्ये खूप भीती वाटते मित्रांनो. हे बघा, शुगर कॅन्डी उर्फ म्हातारी उर्फ मुंबई मिठाई. कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. मित्रांनो, इथं लक बाय चान्स नावाचा एक गेम आहे. बॉलने ग्लास पाडायचे. चला आपण खेळूया, जरा जमते का बघूया. मित्रांनो, हा एक गेम आहे. एका बॉलमध्ये ते सगळे ग्लास पडले पाहिजेत. 50 रुपयाला 3 चान्स आहेत. चला आपण ट्राय करू. त्या साईड त्याला त्याला जा. नाही इकडे 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 या साईडला. मित्रांनो बघा, विशालला गेलाय. मित्रांनो बघा, आता एकच राहिलेला. बघा आता पडतोय का. अरे थोडक्यात एकच राहिला मित्रांनो. कधीच पडत नाही, कधीच पडत नाही. वाडीवरच्या स्टोरीचे काही फॅन्स भेटलेत छोटे. मित्रांनो फॅन्स भेटलेत छोटे. काढा काढतो, आता बरं काढतो. लक बाय चान्स नाव दिलंय गेमला, ते बरोबरच आहे. काय लक लागलं नाही माझं. छोटी मुलं इथं कारमध्ये बसून एन्जॉय करायला लागलेत. कशी भिंगरीगत फिरतात बघा नुसती. हे काय दिसतंय, स्प्रिंग पोटॅटो. स्प्रिंग पोटॅटो हा प्रकार येत आहे मित्रांनो. खाऊन बघा कसं लागतंय. एक बटाटा घ्या, त्यामध्ये अशी काठी घुसवा, त्यानंतर या मशीनमध्ये घालून त्याची स्प्रिंग बनवा. प्रोसेस कशी आहे बघा मित्रांनो, सांगतो तुम्हाला. काय केलं बघा, आता बटाट्याची स्प्रिंग बनवले बघा खाली खेचून. आता हे तेलामध्ये तळून घेतलंय आणि त्यावरती सॉस आणि कुठला तरी पदार्थ टाकलाय. मित्रांनो बघू शकता आलेला आहे. आधी वैभवला खाऊन बघू ते कसं लागतंय. मित्रांनो बघू शकता आलेला आहे. कितीतरी प्रकारचे खेळण्यांचे स्टॉल आलेत बघा इथं मित्रांनो. मसाले, पान, पॉपकॉर्न उर्फ लह्या. भूक लागली, चला काहीतरी खाऊया. मित्रांनो या फॉलो दाखवायला, भूक लागली.
मित्रांनो सगळा उरूस फिरून झालेला आहे, एकदम मज्जा आली आणि ते बटाट्याचे स्प्रिंग चिप्स पण खाल्ले एकदम भारी होते. मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ब्लॉगसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.